मंडळी पायल आणि झिलमिल या सुसंस्कृत समाजाचा ताल बिघडवणाऱ्या कन्याका आलेल्या आहेत एका गॅदरिंगला. बघूया त्या गॅदरिंगची अवस्था जी आपल्याला दाखवतायत कल्याणची चुलबुली शिवाली परब जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संध्याराव, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कॉमेडीचे दमदार फंडे ईशा डे. मॅम सगळी तयारी झाली आहे ना? हो, म्हणजे पहिलाच वेळ आहे माझी अँकरिंग करायची, तर जरा मी थोडं एक्सायटेड आहे. तुला थँक्यू म्हणायचंच राहून गेलं रे, म्हणजे एवढं लास्ट मोमेंट तुला सांगून पण सूत्रसंचालन करायला आलास तू. थँक्यू. अहो मॅम थँक्यू कसलं, मी माझी विद्यार्थी आहे शाळेचा. तुम्ही फक्त हाक मारा ओंकार मी मॅम असं आणा. मॅडम फक्त एक मॅडम एकच विचारायचं आहे की म्हणजे प्रमुख पाहुणे कोण आहेत? कसं आहे आता विद्यार्थी खोळंबले आहेत ते म्हणजे तयार झालेत, ते बोंबाबोंब सुरू करायच्या आधी आपण कार्यक्रम सुरू करूया. तुम्हाला माहिती आहेत मुलं म्हणजे तुला माहिती नाही का पायल आणि झिलमिल आहेत? नाही मॅडम डान्सर्स नाहीत, प्रमुख पाहुणे कोण आहेत? तुला माहिती नाहीत पायल आणि झिलमिल? नाही. भिवंडी सेन्सेशन आहेत त्या, खूप मोठ्या स्टार्स आहेत त्या आणि आपल्या चेअरमनच्या खूप फेवरेट आहेत, त्यामुळे त्या आहेत आपल्या प्रमुख पाहुण्या. नाही हरकत नाही, पण येऊ देत त्या, म्हणजे आपण कसा कार्यक्रम लगेच सुरू करूया. कार्यक्रम छान करा. शांत रहा. पडदा का उघडताय तुम्ही? सुरू व्हायचा आहे मॅडम कार्यक्रम, बसा ना बसा. हॅलो गाइस, मॅडम कार्यक्रम सुरू व्हायचा आहे अजून. हो बसा ना, तुम्ही बसून घ्या. तुम्ही बसून मॅडम जरा इथे या. इथे अरे काय चाललंय यांचं मॅडम? काय अरे शाळेच्या गॅदरिंगला आलायत का? मुलांना पौगंडावस्थेची जाणीव करून द्यायला आलायत त्या. मारताय कशाला मॅडम? त्या वेडा का त्या बघा कशा आलाय. आपल्या शाळेने काय डिप्लोमा इन आयटम डान्स वगैरे असा काही कोर्स सुरू केलाय का? मला कळत नाहीये म्हणजे. मॅडम मॅडम हसू नका, त्या बघा म्हणजे लहान. चेअरमन खूप मोठे फॅन आहेत त्यांचे. अच्छा, त्यामुळे चेअरमनला वाटलं की कोणी काही करू शकतो ना. बर 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 ठीक आहे, एकच मिनिट. मी झिलमिल मॅम, पायल मॅम, पायल मॅम, झिलमिल मॅम, झिलमिल मॅम, पायल. गोष्टी वापरती है. मेरे को पता है तू उस दिन चमेली ब्यूटी पार्लर में गई थी. स्टोरी देखे मैं तुम्हारा. ठीक है. मोठी सानिया जी मला सांगते, तू नको सांगू. मला सांगते सर, ही ना माझ्या मागे साइड डान्सर म्हणून नाचायची. त्याला कशाला सांगतेस ग? नाही नाचायची का? तिने ते काम सोडलं आणि दुसरं स्वतःच काहीतरी सुरू केलं. तुम्हीला विचारा तुम्ही साइड डान्सर म्हणून नाचायचं की नाही? नाचायचं. मग तू काय करायची? हिरोईन होतीस का ग? हिरोईन नव्हते, पण मी हिरोईनच्या मागच्या रंगीत नाचायची. हो का? हो, कितव्या रंगीत नाचायची? मी दुसऱ्या रंगीत नाचायची. तू सातव्या रंगीत नाचायची. मी तिसऱ्या रंगीत नाचायची. काय पण बोलू नको. मी खोटं बोलत नाहीये, मी खरंच बोलते. तुम्हाला बोलत सानी सटवी गप्प बसेल का? थांबा प्लीज शांत व्हा. शाळेचं गॅदरिंग आहे हे लक्षात ठेवा. हा सरकायलिओ खटिया मित्रमंडळाचा कार्यक्रम नाहीये, तर तसं वागा. प्लीज बसून घ्या.
पण पडदा द्यायचा का? मॅम प्लीज पडदा द्या, प्लीज प्लीज पडदा दे लवकर. प्रिन्सिपल आहात तुम्ही, प्रिन्सिपल आहात. सॉरी. तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, नमस्कार नमस्कार. हॅलो, हाय फ्रेंड, हाय फ्रेंड, हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन, हाय. राहू द्या, राहू द्या, राहू द्या. छोटी मुलं. हो, या या या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. नॉटी नॉटी चिल्ड्रन, बसून घ्या, बसून घ्या. बसून काही हरकत नाहीये, काही हरकत नाही. अजून आहे कार्यक्रम, आहे पुढे, थांबा. हा तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी ओंकार राऊत, याच शाळेचा माजी विद्यार्थी. तर आपल्या या शाळेच्या गॅदरिंगला खूप मोठे मोठे प्रमुख पाहुणे येऊन गेलेले आहेत. आणि आज तर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो. पहिल्या प्रमुख पाहुणे आहेत झिलमिल मॅडम. मेरको पहिला लिया. शाळा आहे, शाळा आहे, शाळा आहे, भाषा जरा जपून वापरा, शाळा आहे. तर झिलमिल मॅडम यांनी अनेक सुप्रसिद्ध अल्बम्समध्ये काम केलेलं आहे. त्यातला पहिला अल्बम बिंबाट पडलं उघडं खुर्ड्यात पडलं कोंबड. असं नाव आहे माझा पहिला अल्बम. तुम्हाला सांगते, मी दिवसभर कोंबड्याच्या मागे होते, मी दमले होते कोंबड्याच्या मागे पळून. राहू द्या, राहू द्या, राहू द्या, हरकत नाही, हरकत नाही. यांचा दुसरा अल्बम इश्काचा विंचू मारतोय नांगी. हो, पूर्ण दिवस नांगी मारून मारून दमली होती मी. पण माझा फेवरेट आहे. हरकत नाही, तुम्ही बसून घ्या. बसा मॅडम. मॅडम मॅडम तुम्ही बसून घ्या प्लीज. हरकत नाही, हरकत नाही, मी आहे, आहे, मी सांभाळायला आहे. आणि आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत पायल मॅडम. अरे पायल मॅडम, हो हो, वा या पायल मॅडम, हो पायल मॅडम. यांचे काही चित्रपट येऊन गेले. त्यातला पहिला चित्रपट दिल का तोता जिगर की मैना. या फिल्म मध्ये चार तोते होते आणि तीन मैना होत्या, त्यातले जे जिगर की मैना ना ती मिस होते. हरकत नाही. अशा ह्या आपल्या पायल मॅडम. मॅडम आपण आपण आता भाषण करूया का तुमचं? हो चालेल ना. चालेल, मी करते, मी पहिला भाषण मी करते. मला ठोकायचं भाषण, मगासपासून मी बोलते. मला भाषण ठोकायचंय, मलाही भाषण करायचंय. मला भाषण करायचंय, मला करायचंय. एक्सक्यूज मी, मला करायचंय. सांग, गेट लॉस्ट. ऐका ना, ऐका, प्रिन्सिपल आहेत त्या. ऐका ना, प्रिन्सिपल आहेत. तुम्ही एकत्र भाषण करता का? मला चालेल, मला चालेल, ठीक आहे. पहिले मी बोलते. करा. थँक्यू. एकत्र करताय ना भाषण, इथे कराल. मॅडम, मॅडम भाषण. हाय फ्रेंड्स. हाय माय फॉलोअर्स. फ्रेंड्स, शाळा म्हणजे काय माहित नाही तर घरी जा. तू जा, तू जा, तू जा, तू जा, तू नी, तू जा ग, तू तू ना ग, जा ग, तू जा, जा तू ना ग, तू नी, पुढे जा, पुढे जा, पुढे जा. फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जेव्हा म्हणजे काम करायला लागले, म्हणजे साधारण मी पटकन सांग, 7 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करती. मला 10 वर्ष झाली. आय एम द सिनियर, यू आर द ज्युनियर. म्हणून 4 वर्षांनी तू बुढी झाली लवकर. डार्क सर्कल आले, रिंकल पण आली तुला. एक मिनिट, मी बुढी नाही आहे. एक तू बुढी आहे. मुलांनो, मी बुढी मी बुढी दिसते का? मला सांगा, मी बुढी दिसते का? अजून पण मला बघून तुमच्या दिलाचा कबूतर फडफडतो की नाही फडफड? कोणाचाही कोणाचाही कबूतर फडफडणार नाही. आता तुम्ही जरा थांबा. नाही, तिला बोलू दे, तिला बोलू दे. इकडचे जेंट्स बच्चे सांगतील कोणाला बघून कबूतर फडफडतो. मला मला मिरची बोलतात, मी तडका दाखवायला तयार आहे. मॅडम असं शाळेचं गॅदरिंग आहे. होऊन जाऊ दे. मी स्विंग नावाच्या एका गाण्यावर अल्बम मध्ये डान्स केला होता. मी पण त्याच डान्स वर गाण्यावर अल्बम केला होता. मी जास्त सुपाऱ्या मारल्या होत्या. मग मी काय पान मारलं होतं? थोबार फोडीन, सटकवीन, फन 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 कन. शाळेचं गॅदरिंग आहे. माझं पण त्या गाण्यावरचं ते अल्बम सॉंग होतं, ते डुपर 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 सुटर डुपर डुपर
हिट झालं होतं. ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण एक काम करूया, सोपं करूया, आपण आता डान्स लावूया, बघूया कोण जास्त चांगला नाचतं हे मर्द बच्चे सांगतील. मर्द बच्चे नका म्हणून शाळेचं गॅदरिंग आहे. नाही मॅडम, आपण बघायचं शाळेचं गॅदरिंग आहे. आपण शाळेचं गॅदरिंग आहे. ए कबूतर, फडफड. हा, शाळेचं गॅदरिंग आहे, हे गाणं काय करताय तुझ्याकडे? मुर्ख कुठला कळलं? शाळेचं गॅदरिंग आहे, तुम्ही थांबा, सगळ्यांनी थांबा. काय चाललंय मॅडम हे? हे असे प्रमुख पाहुणे आहेत आपल्याकडे आज? हे असे? अरे काय आदर्श ठेवणार आहोत आपण मुलांसमोर? हे आपले इन्फ्लुएन्सर्स आहेत आजच्या पिढीचे? नाही. अरे नाही ना, तुम्हाला कळतंय ना मॅडम, प्रमुख पाहुणे बोलवताना ग्लॅमर सोडा, त्यांचं कार्य बघा आणि मग बोलवा प्लीज. वा, मुलं ना स्विंग डायरेक्ट थांबणार नाही तिथे. बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. सांगा त्या चेअरमॅन पण सांगा हे सगळं, कळलं का? सर मी काय बोलते, मी मुलांसोबत एक हाड मी फोटो हाड तिकडे करू शकतो. वा वा, अतिशय इंटरेस्टिंग कॅट फाइट्स, मजा आली. सई, कडक परफॉर्मन्स. सगळ्यात आधी शिवाली आणि नमा, तुम्हाला खूप खूप प्रेम. करण, नमा तू लॉली साकारतेस, शिवा तू मोना डार्लिंग साकारतेस, आणि त्याच्याच लाईन्सवरती ही दोन कॅरेक्टर्स आहेत, पण तरीही तुम्ही ही वेगळी परफॉर्म करता. म्हणजे ॲक्टर म्हणून हे तुमचं स्किल आहे की त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्हाला फरक स्टार्कली जाणवतो, आणि तुमच्या दोघींच्या प्रेझेन्समुळे आम्ही खूप सुखावून गेलो. आणि नेहमीप्रमाणे तुमच्या जुगलबंदींनी आम्हाला खूप एंटरटेन केलं, बाकीच्यांनी उत्तम साथ दिली सगळ्यांनी, मजा आली. कीप इट अप. थँक्यू गाईज.